Saber, saber que ya no se muere. Se lucha y lo que se narquea, por si se chalea. Badal sa garche hum, saban sa barse hum. Surat sa jamke hum, school chale hum. School chale hum. विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, वर्ग 9वा सेतू अभ्यासक्रम आणि दिवस 21वा. मित्रांनो, आजच्या या दिवशी आपल्याला काय काय टॉपिक पाहिजे आहे ते थोडक्यात पाहू. आपल्याला पहिले पाहिजे बहुपदीचा भागाकार व नित्य समानता. आणि इयत्ता 8वीचा जर आपण ऑनलाईन क्लास केलेले असतील तर नित्य समानताचा अर्थ किंवा शब्द ऐकल्यासारखा वाटत असेल. आणि ज्या विद्यार्थ्याला नित्य समानता म्हणजे काय हे माहिती आहे त्यानं त्याचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. व्हॉट इज टुडे वी आर गोइंग टू लर्न डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल. यू आर वेल फॅमिलियर विथ दिस टॉपिक. अँड सेकंड आयडेंटिटीज. अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयडेंटिटीज. इफ यू नो इट पोस्ट युअर आन्सर इन द कॉमेंट बॉक्स. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओ पास करा आणि उत्तरं टाईप करून पोस्ट करा आणि पूर्ण व्हिडिओ पास शांततेनं. नाही समजलं तर पास करून पुन्हा पाहता पाहता लिहा. लिहिता लिहिता विचार करा आणि विचार करता करता समजून घ्या म्हणजे आपल्याला ऑनलाईन क्लास केल्याचं फळ भेटेल. तो जो आपण याच्यामध्ये वेळ घालवत आहोत तो सत्कारणी लागेल. आणि मित्रांनो, सगळ्यात पहिले पाहूया डिव्हिजन भागाकार. मागच्या एपिसोडमध्ये आपण प्लस मायनस मल्टिप्लिकेशन हे तिन्ही ऑपरेशन ह्या तिन्ही क्रिया पाहिलेल्या आहेत आणि आता आपल्याला पाहायचा भागाकार. आणि थोडंसं आपण या प्रकारच्या पद्धतीतून बाहेर निघू. 6x³ प्लस 8x² इकडं 2x या पद्धतीतून बाहेर निघून थोडंसं आणखी व्यवस्थित 9वीच्या लेव्हलप्रमाणे आपण ही पद्धत पाहणार आहोत. मित्रांनो, दिवसाची सुरुवात आज पायथागोरस ते कोटेशन वाचलं आणि खूप छान वाटलं तुमच्यासोबत शेअर करतो. द आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपी द आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपी इज टू लिव्ह इन प्रेझेंट. आपल्याला जर आनंदी जीवन जगायचं असेल तर वर्तमान काळात जगा. म्हणजे काय वर्तमान काळात जगा. आजची परिस्थिती आहे तिला स्वीकार करा आणि तिचा आनंद घ्या. जास्त भविष्याची चिंता नको आणि भूतकाळाची पण चर्चा नको. तर मित्रांनो, मला हे कोटेशन खूप आवडलेलं आहे. तुम्ही सुद्धा पेजच्या वरती लिहायचं आहे. द आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपी इज टू लिव्ह इन प्रेझेंट. आनंदी राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वर्तमान काळात जगणे. मित्रांनो, डिव्हिजन पाहू. आता सगळ्यात पहिली स्टेप लिहितो. 6x³ प्लस 8x² डिवायडेड, दिस इज द साइन ऑफ डिव्हिजन, अपॉन 2x. 6x² अधिक 8x² हे भागाकाराचं चिन्ह आहे, भागिले 2x. आणि मित्रांनो, आपल्याला जर मैत्री गणिताशी या प्लेलिस्टमधले जर उदाहरणं तुम्ही पाहिले असतील, व्हिडिओ पाहिले असेल, तर आपण या प्रकारे एक पाहिलेलं आहे. 3+4 3/4 प्लस 5/4 3/4. डिनॉमिनेटर इज सेम. राईट डाऊन वन्स. 3+5 छेद समान असेल. अंशाची बेरीज किंवा वजाबाकी करायची. मित्रांनो, आपल्याला इथं रिव्हर्स गिअर टाकायचा आहे. आपल्याला समजा हे माहिती आहे 3+5/4 त्याचा अर्थ काय झालं. 3/4 5/4 3/4 5/4 आपल्याला रिव्हर्स गिअर टाकायचा आहे इथं सुद्धा. म्हणजे काय झालं याचा अर्थ. 6x³ प्लस 8x² अपॉन 2x अपॉन 2x अपॉन 2x अपॉन 2x. आपल्याला हे दिलेलं आहे 3+5/4 याचं कन्वर्शन कसं करणार आपण. 3/4 प्लस 5/4 याच प्रकारे
सहायक घन अधिक आठ वर्ग एक डिनोमिनेटर है म्हणजे प्रत्येकाला तो डिनोमिनेटर। आता आपल्याला काय करायचं आहे, घातांकाचा द लॉ ऑफ इंडायसेस वापरायचा आहे। कसा वापरायचा आहे पा, आपल्याकडे एक रूल होता 5³ 5⁻⁷, 5³ / 5⁻⁷ मल्टीप्लिकेशन असेल तर पहिले बेस पा, 5 5 बेस इज इक्वल 3 7, बेस इज इक्वल 5 3 7, मल्टीप्लिकेशन असेल तर प्लस करा, डिव्हिजन असेल तर मायनस करा। दीज आर द टू रूल्स ऑफ इंडायसेस, a^m × a^n इक्वल टू। तुमचं उत्तर वहीवर लिहा आणि शक्य असेल तो कमेंट बॉक्स मध्ये टाका। a^m / a^n इक्वल टू, तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका। मित्रांनो आता पहिले कोएफिशियंट 6 2 2 1 2 2 3 6। आता इथं आलं x³ x, इथं सुद्धा x, इथं आलं 3, इथं आलं 1, डिव्हिजन म्हणजे हे साइन ऑफ डिव्हिजन, x बेस इज सेम 3 1, डिव्हिजन असेल तर मायनस, मल्टिप्लिकेशन असेल तर प्लस। मराठीत सांगतो 5³ × 3 × 5⁷, 5³ / 5⁷ गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज करा, भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी करा। इथं भागाकार आहे x³ / 3⁻³, 3 - 1, सांगा काय उत्तर आलं, 3 - 1 x² 2, हे 3 x² 2 अधिक, चला याला सॉल्व करा, 2 1 2 2 4 8। आता डायरेक्ट करतो x बेस इज सेम, राईट डाऊन बेस, हिअर इट इज 2, हिअर इट इज 1, डिव्हिजन असेल तर मायनस, 2 - 1 1, 3x² + 4x, 3x² + 4x, 3x² + 4x रेस्ट 1, 3x² + 4x रेस्ट 1 नाही लिहिलं तरी चालेल। या सिंपल मेथडनं आपण डिव्हिजन केलेलं आहे मित्रांनो। यावर आधारित 5 उदाहरणं मनानं घ्या आणि सोडवा, आणि स्वाध्यायामध्ये सुद्धा आपण या प्रकारची उदाहरणे पाहणारच आहोत, चालत तेव्हा सुद्धा आणखी तुम्हाला मी 2-3 उदाहरणं लिहून देईल। आता पुढचं आपल्याला पाहिजे आता आयडेंटिटी, या टॉपिक मध्ये आपल्याला आज 2 आयडेंटिटी पाहायच्या आहे। नंबर 1 a + b² नंबर 2 a - b² चला सांगा a + b² इज इक्वल टू, तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्स मध्ये टाका। आणि वरीवर लिहा पहिले, तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का पा, a² + 2ab + b² a² + 2ab - b² a² + 2ab - b² सेम टू सेम आहे, हे सुद्धा सेम टू सेम आहे, फक्त बदल इथं आहे, इथं प्लस आहे, इथं काय मायनस, प्लस प्लस मायनस मायनस, बाकीचं सेम आहे। दीज आर द टू आयडेंटिटीज, या दोन नित्य समानता आहेत। आणि मित्रांनो नित्य समानता म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयडेंटिटी, हे मी तुम्हाला सांगणारच आहे। आता आपण एक उदाहरण घेऊ, p + q, राईट p + 2q² एक्सपांड, विस्तार करा, लिहा सूचना लिहा, विस्तार करा, इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी, एक्सपांड द फॉलोइंग, p + 2q² p + 2q² असं म्हणायची सवय लावा, नाही तर 2q चा स्क्वेअर होईल तो, whole bracket square। चला कोणता फॉर्म्युला वापरायचा सांगा, फॉर्म्युला नंबर 1 का फॉर्म्युला नंबर 2, प्लस आलं फॉर्म्युला नंबर 1 लिहा, a + b² इज इक्वल टू a² + 2ab + b². चला करा एक्सपान्शन, काय करायचं आहे एक्सपान्शन, a जिथं जिथं आलं तिथं p लिहितो, ओके, प्लस जिथं b आलं तिथं 2q लिहितो, काय काय करायचं पा,
जिथं ए आलं तिथं काय लिहिणार पी, जिथं बी आलं तिथं काय लिहिणार क्यू. करा एक्सपान्शन, एक्सपान्शन करा. आता मी हा फॉर्म्युला पुन्हा लिहितो, तुम्ही लिहू नका. तुम्ही लिहिलेला आहे एकदा, तुम्ही लिहू नका. चला, पी प्लस टू क्यू होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, चला ए स्क्वेअर. म्हणजे तुम्ही ईच्या एच्या ठिकाणी काय लिहायचं, पी, पी स्क्वेअर प्लस टू. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सर्व अक्षर स्पष्ट दिसतात का? आवाज ऐकू येतो काय व्यवस्थित? ब्लर होतं का? याच्याविषयी आपली कॉमेंट कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य टाका. मित्रांनो, चित्र जर क्लिअर दिसत नसेल, बोर्डावरचं अक्षर जर क्लिअर करत नसेल, तर राईट हँडलावरती तीन डॉट आहे, 1 2 3 असे तीन डॉट आहे तुमच्या मोबाईलवर, राईट हँडलावरती एकदम त्याच्यावर क्लिक करा. तिथं क्वालिटी, क्यू यू ए क्वालिटी. बहुतेक विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये 144, 144, 244 असते आणि याच्यामध्ये व्हिडिओ स्पष्ट दिसत नाही, आणि म्हणून क्वालिटी कमीत कमी 480 करा, म्हणजे तुम्हाला पिक्चर क्लिअर दिसेल. आपली कॉमेंट्स मला टाकत चला मित्रांनो, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करेन, सुधारणा करेन. चला, आता पी स्क्वेअर प्लस टू, एच्या ठिकाणी काय लिहिणार पी, बीच्या ठिकाणी काय लिहिणार टू क्यू. आणि साईन दिलं तरी मल्टिप्लिकेशन आहे, नाही दिलं तरी आहे, टू इंटू ए इंटू बी, 2 × a × b प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे काय? 2q² 2q² आणि मित्रांनो, 9वीमध्ये छोटीशी मिस्टेक ही आपल्याला डॉटकडे घेऊन जाते, GDRO. माझ्याकडून एक छोटीशी मिस्टेक याच्यात झालेली आहे. काय मिस्टेक झाली? यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका, काहीतरी मिस्टेक झाली. तोपर्यंत मी तुम्हाला आयडेंटिटी म्हणजे काय याचा अर्थ सांगतो. पहिली आयडेंटिटी कोणती पाहिली? ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. सेकंड आयडेंटिटी कोणती पाहिली? ए मायनस बी. आणि मित्रांनो, दोन फॉर्म्युले लिहायच्या ऐवजी आता मी एकच फॉर्म्युला लिहितो, ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. चांगलं लिहितो थोडस, ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. राईट डाऊन थ्री फॉर्म्युला फॉर थ्री टाइम्स. आयडेंटिटीचा अर्थ मी सांगतोय, तोपर्यंत तुम्ही हे विचार करा की या स्टेपमध्ये माझ्याकडून एक फार मोठी मिस्टेक झालेली आहे. ती मिस्टेक कोणती? माझा अर्धा मार्क नव्हे तर पूर्ण उदाहरण सुद्धा चुकू शकतं, 0 मार्क मिळू शकतात, फक्त याला अर्धा मार्क भेटत. कारण स्टेप्सला मार्क आहे, 9th क्लासमध्ये स्टेप्सला मार्क आहे, सिस्टमॅटिक सोडवावं लागतं, स्टेप्स एका खाली एक लिहावे लागतात आणि स्टेप कुठून आणली याचं जिथं शक्य आहे तिथं कारण द्यावं लागतं. आता मी हे दोन्ही फॉर्म्युले एकत्र करतो, प्लसच्या ऐवजी इथं करतो मायनस, या प्लसच्या ऐवजी इथं करतो मायनस. ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. फॉर्म्युला नंबर 1, ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. फॉर्म्युला नंबर 2, हे दोन्ही सूत्र, हे तिसरं सूत्र 3 वेळेला वहीतले आहे, तोपर्यंत मी मराठीत सांगतो. मी 2 सूत्र एकत्र केली, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab + b², सूत्र क्रमांक 1. ए वजा बी कंसाचा वर्ग, सर वजा नका म्हणू, मायनस म्हणत चला. मराठी मीडियमची विद्यार्थी सुद्धा आता मला असं म्हणायला लागले, सर मायनस म्हणा, वजा नका म्हणू, बरं मायनस. ए मायनस बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग, आता प्लसच्या ऐवजी मायनस, मायनस 2ab + b². आणि मित्रांनो, ए आणि बी ची तुम्ही कोणतीही किंमत घ्या, ए आणि बी ची कोणतीही किंमत घ्या, टेक एनी व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ए आणि बी ची तुमच्या मनात येईल ती किंमत घ्या, एन मधून घ्या, डब्ल्यू मधून घ्या, आय मधून घ्या, क्यू मधून घ्या, आर मधून घ्या, ऍज यू वॉन्ट, टेक एनी व्हॅल्यू ऑफ ए बी. This equation is true for any value of A and B. So it is called as identity.
लिहून घ्या. व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयडेंटिटी स्टार करा, महत्वाचा मुद्दा स्टार करा, नंतर त्याला लिहिणं झाल्यावर फ्रेम करा. आयडेंटिटी, आयडेंटिटी, आय डी ई एन टी आय टी वाय, आयडेंटिटी, आयडेंटिटी. द इक्वेशन इज ट्रू फॉर, द इक्वेशन फॉर फॉर्म्युला, काही पण म्हटलं तरी चालेल. द फॉर्म्युला इज ट्रू फॉर ईच अँड एव्हरी व्हॅल्यू ऑफ ए अँड बी, ईच अँड एव्हरी व्हॅल्यू ऑफ व्हॅरिएबल ए अँड बी, पुढं व्हॅरिएबल. द फॉर्म्युला इज ट्रू फॉर ईच अँड एव्हरी व्हॅल्यू ऑफ व्हॅरिएबल ए अँड बी, इट इज कॉल्ड ॲज आयडेंटिटी. दिलेलं सूत्र किंवा समीकरण हे ए आणि बीच्या कोणत्याही किमतीकरता सत्य आहे किंवा सर्व किमतीकरता सत्य आहे, म्हणून याला नित्य समानता असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? नित्य समानता असे म्हणतात. चल मित्रांनो, सांगा या स्टेपमध्ये काय मिस्टेक झाली, पुन्हा आपल्या स्टेपकडे येऊ. बी स्क्वेअर आणि टू क्यू स्क्वेअर इथं थोडीशी आपली मिस्टेक झालेली आहे. मित्रांनो, या टर्ममध्ये काय झालं? टू क्यू स्क्वेअर कोणाचा? क्यू चा झाला, दोन तासात राहून गेला. आणि बी मध्ये चुकून कोण आहे? दोन पण आहे आणि क्यू पण आहे. आपण स्क्वेअर कोणाचा केला? क्यूचा. दोनला राग आला, अरे मला सोडून दिलं तुम्ही, मी पण होतो दोन क्यू, तुम्ही फक्त क्यूचा स्क्वेअर केला मला सोडून दिलं, क्यूचा वर्ग केला मला सोडून दिलं. आणि हा दोन कुसून बसलेला आहे, आणि याचा रुसवा घालवण्यासाठी आपल्याला या दोन क्यूला दोघाला घ्यावा लागल. आणि दोघाला घेण्यासाठी इथं काय करावं लागेल? ब्रॅकेट. आता कोणाकोणाचा स्क्वेअर झाला? टू चा स्क्वेअर झाला. झाला रे बाबा तुझा स्क्वेअर, तुझा वर्ग केला आम्ही, रागावू नको, रुसून बसू नको, क्यूचा पण स्क्वेअर केला. चला पी स्क्वेअर प्लस टू टू झा फोर पी क्यू प्लस टू स्क्वेअर फोर, याला विसरू नका, प्रत्येकाचा स्क्वेअर करा. टू स्क्वेअर क्यू स्क्वेअर म्हणजे राग यायला नको, कारण आजकाल काय माहिती का, छोट्या छोट्या गोष्टीसाठी रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू असं होतं. म्हणून रुसण्याचं काम नको, ब्रॅकेट करायला विसरायचं नाही. हा ब्रॅकेट विसरलं की उदाहरण बॅट्समन झिरो आउट झाला म्हणून समजा. चला मित्रांनो, आपण एक उदाहरण याच्यातलं सोडवलेलं आहे, आता पुढचं एक उदाहरण आणखी सोड. चला नंबर टू, टू एम मायनस फायू एम, टू एम मायनस फायू एन होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट. आता आपण एकच फॉर्म्युला जो तयार केला तो लिहून टाकू. ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, इथं आलं ए पण इथं मायनस आलं म्हणून प्लस न घेता आपण काय करू, इथं मायनस, मायनस ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. दोन्ही टर्मच्या मध्ये प्लस आलं तर प्लस लिहा, मायनस आलं तर मायनस लिहा. फॉर्म्युला नंबर एक वापरा किंवा दोन वापरा. आणि आता लिहा ए इज इक्वल टू टू एम, बी इज इक्वल टू फाईव्ह एम. चला मित्रांनो, माझ्यासोबत तुम्ही पण सोडवा, आणि कोणाचं उत्तर पहिले येतं आणि आपलं उत्तर कन्फर्म होतं का ते पाहायचं. चला आता लिहा टू एम मायनस फाईव्ह एम होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे कोण? टू एम स्क्वेअर, इथं मायनस, पुढं काय आलं? टू, पुढं काय आलं? मल्टिप्लिकेशन. नसलं तरी मल्टिप्लिकेशन आहे, गुणाकार असलं तरी आहे. टू इंटू ए म्हणजे दोन एम, बी म्हणजे पाच एन प्लस बी स्क्वेअर फाईव्ह एन होल ब्रॅकेट स्क्वेअर, इथं झालं होतं पा. आपण शांततेनं तर लिहिलेलं आहे, पण पुन्हा एक घरी रुसून बसला, पुन्हा तोच दोन रुसून बसला पा, कारण एमचा स्क्वेअर झाला, टू तासात राहून गेला. पुन्हा इथं रुसूबाई रुसून कपड्यात बसू असं झालेलं आहे, म्हणून इथं काय करावं लागेल? ब्रॅकेट. ब्रॅकेट म्हणजे मराठीत कंस म्हणतात. काय म्हणतात मराठीत? कंस. आणि कंस मामाला विसरले की मग काम खराब होतं, म्हणून या मामाला विसरायचं नाही. कंस कंस मामा ब्रॅकेट. चला आता करा टू स्क्वेअर फोर एम स्क्वेअर मायनस टू टू झा फोर, फोर फाईव्ह झा ट्वेंटी एम एन प्लस फाईव्ह स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह एन स्क्वेअर.
2 m kongsaca warga, 2 ca warga 4, m ca warga m warga, waza ca waza, bedune 4, 4 a 25, m n, adik 5 ca warga 25, n ca warga n warga, 2 m minus 5 n, whole bracket square is equal to, yala frame kara, yala kaya kara chai frame. आणि मित्रांनो दोन मार्काचा प्रश्न असेल ते हे फॉर्म्युला लिहायला अर्धा मार्क हे अर्धा याला अर्धा मार्क आणि याला एक मार्क असे आपल्याला स्टेप वाइज मार्क दिले जातात प्रत्येक पायरीला मार्क दिले जातात दहावीच्या बोर्डाच्या पेपर मध्ये आणि याची टोटल केली जाते अर्धा अर्धा एक आणि इथे लिहिले जातात दोन बोर्डाच्या परीक्षेमध्ये शाळेमध्ये साधारणतः आम्ही डायरेक्ट मार्क देतो पण अंदाज घेतो स्टेपचा प्रत्येक स्टेपला मनातल्या मनात मार्क देतो आणि या प्रकारे बोर्डाच्या परीक्षेत या प्रकारे पेपर तपासले जातात आणि म्हणून उत्तर बरोबर आलं म्हणजे आपल्याला आउट ऑफ मार्क मिळाले असं कोणत्याही गैरसमज करू नका एखादी स्टेप जर राहून गेली चुकीची राहिली स्मॉल मिस्टेक पेनल्टी ऑफ हाफ मार्क मिस्टेक झाली की अर्धा मार्क गेला चला मित्रांनो आता स्वाध्याय लिहा स्वाध्याय राईट डाऊन स्वाध्याय चला आयडेंटिटीला तुम्ही फ्रेम केली का सांगा नित्य समांतला नित्य समानता चलपदाच्या सर्व किमती करता चलपदाच्या सर्व किमती करता दिलेले सूत्र किंवा समीकरण सत्य असेल तर त्याला नित्य समानता असे म्हणतात फॉर इच अँड एव्हरी व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इफ द गिवन इक्वेशन ऑर फॉर्म्युला इज ट्रू इट इज कॉल्ड एन आयडेंटिटी आणि बदल होऊ द्या मित्रांनो आपल्या भाषेतल्या इथं म्हटलं की बदल होणार आणि मॅथमध्ये बदल 100% वेलकम कारण समजलेलं आहे म्हणून मला स्वतःच्या भाषेत लिहितात पाठ करायचं नाही पाठ करायचं नाही चला स्वाध्याय नंबर 1 लिहा स्वाध्याय असाइनमेंट सोडवा नंबर 1 15 वाय रेज टू 4 प्लस 10 वाय रेज टू 3 मायनस 5y² ब्रॅकेट डिवाइडेड बाय 5y² पुन्हा एकदा उदाहरण कन्फर्म करतो 15y^4 + 10y^5y² भागिले नाही ब्रॅकेट क्लोज भागिले 5y² एकदम सोपं चला पहिली स्टेप पूर्ण ट्रायनॉमी लिहून घ्या ही त्रिपदी लिहून घ्या इजी टू पॉलिनॉमी मागचा जर भाग तुम्ही जर व्यवस्थितपणे पाहिला असेल समजला असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पटकन पोस्ट करा इज इट अ पॉलिनॉमियल इफ यस वाय इफ नो वाय बहुपदी आहे का असेल तर का नसेल तर का तुमचं तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि याचं उत्तर ज्याला आलं तो ऑनलाईन क्लास करण्याचा आता पात्र आहे तो व्यवस्थितपणे ऑनलाईन क्लास करायचा शिकला आहे असं त्याच्यातून निघेल कारण की ऑनलाईन करणं हे सोपं नाही खूप अवघड आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये थोडासा फरक आहे आता लिहून टाका खाली 5y² पॉलिनॉमियल आहे किंवा नाही याचं उत्तर पोस्ट करा मित्रांनो विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका मी त्याची नोंद घेत आहे आपला वर्ग तुकडी नाव अवश्य पोस्ट करा DRHS लिहिलं शॉर्टमध्ये तरी चालतं नाही DRHS लिहिलं तरी मी समजून घेईल की आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे पण वर्ग तुकडी आणि नाव टाकणं अतिशय आवश्यक आहे प्रत्येक नावाप्रमाणे आम्ही नोंदी घेऊन त्या कार्यालयात सादर करत आहोत आता प्रत्येक टर्मच्या खाली 5y² + 5y² अधिक मित्रांनो हे डिवायडेशनचं साईन आणि हे प्लस एका लाईनीत आले पाहिजे भागाकाराचं चिन्ह आणि अधिकचं चिन्ह एका लाईनीत आले पाहिजे पुढं प्लस प्लस 5y² मायनस 5y² 1, 2, 3 इथं काय आला आता 10y³ 5y² 5y² आणि आता 5 1 5 पहिलं कोएफिशिएंट 5 1 5 5 3 15 चला इथे लिहा इज इक्वल टू 3y 4 आणि हे 2 डिवायडेशन म्हणून वजा कराय मायनस करायचं भागाकारात घातांकाची वजाबाकी होते इन द डिव्हिजन सबट्रॅक्शन ऑफ इंडायसेस 4 - 2 डायरेक्टली काय स्टेप वाढवायची डायरेक्टली येतो पुढं प्लस
5 1 the 5 u, 5 2 the 10, y cube, y raised to 2, 2, y raised to 3 minus 2, 3 minus 2, 1. आणि मित्रांनो 9वी मध्ये डायरेक्ट करावा अशी अपेक्षा आहे. समजत नसेल ते स्टेप वाढवा 3 minus 2 आणि मग ते करून घ्या. पुढे minus 5y square, 5y square gets cancel, it means minus 1. 5 1 is 5, y square, y square, y raised to 2, 2, divideation is what? Minus, y raised to 0, and if there is a index 0, the value is 1. जेव्हा घातांक 0 असतो तेव्हा त्याची किंमत किती असते? 1, म्हणजे हा 1 आला, 1 गुणिले 1, 1, आणि काय लिहायची खाली? डिग्री. सांगा, what is the meaning of degree? किंवा मराठी मध्ये कोटी. सांगा कोटी किती आहे? तुमचं तर YouTube-च्या कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हॉट इज द डिग्री ऑफ दिस पॉलिनोमियल? मित्रांनो रिव्हिजनला फार महत्त्व आहे आणि म्हणून आज आपला दिवस 21वा असला तरी भी आपण 20वा दिवस आणि त्याची रिव्हिजन करणं फार आवश्यक आहे. जर रिव्हिजन केलं नाही तर 15 दिवसानंतर त्याच्यातला 50% विसरून जाईल. महिन्याभरानंतर सरी आपल्याला नाहीच असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. आणि म्हणून रिव्हिजन वेळ भेटला की एक शेड्यूल तयार करा की आपल्याला कोणत्या कोणत्या टॉपिकची रिव्हिजन करायची आहे. 15 ते 20 मिनिटं त्याला वेळ द्या. चला नंबर 2 स्वाध्याय मधला दुसरा प्रश्न. एक्स प्लस वाय होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग. मी कंसाचा वर्ग म्हणतोय बरं, एक्स अधिक वायचा वर्ग नाही म्हणते. एक्स प्लस वाय स्क्वेअर नाही, एक्स प्लस वाय होल ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज द ट्रू मॅथमॅटिकल लँग्वेज. सूत्र लिहा अर्धा मार्क. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. चला ए बरोबर काय लिहा? ए बरोबर एक्स, बी बरोबर वाय. एक्स प्लस वाय होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 चा 2, ए च्या ठिकाणी एक्स, बी च्या ठिकाणी वाय, प्लस बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर? वाय स्क्वेअर. किती सोपं आहे पावर. पी मायनस क्यू होल ब्रॅक. सांगा वाटी का डिग्री? माझं उत्तर आलं 2 1 आणि इथं डिग्री इज 3. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होत आहे का? सांगा डिग्री इज 3, माझं उत्तर आलं 3. चला आता नंबर 2 3 शेवटचा प्रश्न. पी मायनस क्यू होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? स्वाध्याय मधला तिसरा प्रश्न. तुमची डिग्री किंवा कोटी 3 आली आहे का? यस किंवा नो? आणि 3 आली असेल तर तुम्हाला मला दोघांनाही मार्क किती भेटले? झेडी आरो. डिग्री 3 नाही. इंडायसेस पाहायचं 2 1. कोणता मोठा आहे? 2. घातांक पाहायचा, मोठ्यात मोठा घातांक, द लार्जेस्ट हायेस्ट इंडायसेस. इथपर्यंत झालेलं आहे. आता थर्ड क्वेश्चन लिहा. पी मायनस क्यू होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? पहिले ए बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, इथं काय आलं? मायनस ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस 2ab बी स्क्वेअर. पी मायनस क्यू होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू क्यू, थोडासा चांगला काढतो. चला जिथं आपली स्टेप आपण विसरलो, एक स्टेप आपण कशाला कमी करायची? पूर्ण स्टेप लिहू आता आपण. चला इकडे थोडस दिसायला हे होत होतं, पुन्हा लिहितो. पी मायनस क्यू होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? पहिलं फॉर्म्युला, अर्धा मार्क. फॉर्म्युला बरोबर लिहितोय का पहा मी? तुम्ही पण लिहा, मी पण लिहितो. कन्फर्म होतंय का सांगा? चला पी मायनस क्यू. सांगा मला डायरेक्ट सोडवायची सवय पडली. ए च्या ठिकाणी काय लिहायचं? पी. पी च्या ठिकाणी काय लिहायचं? क्यू. ए स्क्वेअर पी स्क्वेअर मायनस 2, ए म्हणजे पी, बी म्हणजे क्यू, प्लस बी स्क्वेअर. आणि याला करा फ्रेम. जे विचारलं आहे त्या उत्तराला फ्रेम करायला विसरू नका. खडापोड झाली. मला इथे 2 च्या ऐवजी, मी 2 च्या ऐवजी 3 लिहिलं आणि मला 2 पाहिजे, तुम्ही याच्यावरच 2 लिहू नका. याला थोडस एकदम बारीक मध्ये कट करा, बाजूला घ्या.
ओव्हर रायटिंग करू नका. जे चूक झालं त्याच्यावर दोनदा तीनदा पेन गिरवून त्याला हायलाईट करू नका. माझ्याकडून ही चूक झाली, एकदम बारीक कट करा, त्याला दिसला पण नाही पाहिजे, कट करा, फक्त साईडला लिहा, ओव्हर रायटिंग करू नका. मित्रांनो, वर्ग दहावीला सामोरे जाण्यासाठी आपल्याला नऊ वर्ग नववीपासून आपल्या लिहिण्याच्या सवयीमध्ये योग्य तो बदल करावा लागत, म्हणजे आपल्याला छानपैकी मार्क मिळतील. तर मित्रांनो, हे झालं ब्रिज कोर्सचा स्वाध्याय. आता आपण काही मनानं प्रश्न सोडवू, राईट डाऊन पाच प्रश्न मनाने सोडवायचे आपल्याला. 3x - 4y (2), 3x + 4y (2). इज इट राईट? 108 square. आणि दोन प्रश्न मनानं लिहा, दोन प्रश्न मनानं लिहा. सर, आता हे तिसरं उदाहरण कसं सोडवायचं? बघ, 108 इथं तर एकच टर्म आहे, ह्याला आपण असे लिहू 100 + 108 ला कसं लिहिता येईल? 100 अधिक. सांगा किती, 100 अधिक किती केले म्हणजे 108 येतील? व्हॉट इज टू ऍड? येस, 100 + 8 (2), म्हणजे हा झाला ए, हा झाला बी, a + b (2). आणि कोणता फॉर्म्युला वापरणार मग? फॉर्म्युला नंबर 1, a + b (2) इज इक्वल टू a² + 2ab + b². आणि मित्रांनो, तुमचं उत्तर शोधून काढा, किती येतं उत्तर ते पहा आणि युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. मित्रांनो, या प्रकारचे आणखी 5-6 प्रश्न तयार करा मनानं. मॅथमॅटिक्स मध्ये दिलेलं कंटेंट एकदा दोनदा वाचून प्रॅक्टिस करणे, दिलेला स्वाध्याय सोडवणे, आणि तिसरी स्टेप मनानं उदाहरणं तयार करणे. मनानं उदाहरणं तयार करणे, नुसते उत्तर देऊन सोल्युशन्स काढून आपल्याला चालणार नाही. वर्ग 9वी-10वीमध्ये आपल्याला क्वेश्चन तयार करायची सुद्धा सवय लागली पाहिजे. मित्रांनो, आज आपण दोन आयडेंटिटी पाहिल्या, दोन नित्य समानता पाहिल्या, 1 आणि 2. अजून आपण आता नित्य समानता आपल्याला एकूण 9 पाहायच्या आहेत, त्याच्यापैकी 3, 4, 5 नित्य समानता आपण घेऊन येत आहोत दिवस 22 मध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉमेंट्स अवश्य पोस्ट करा. मित्रांनो, तुमच्या कॉमेंट्समुळं मला सुद्धा प्रेरणा मिळते, माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी मला ते खूप आवश्यक आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे.